नमस्कार, रत्ना सॉममध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सेजवान चटणी राईस दाखवणार आहे. झटपट होणार आहे, करून बघा, नक्की आवडेल. इकडे मी गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं. अडीच ग्लास मी पाणी ओतले, तसं म्हणजे हे अर्धा लिटर पाणी आहे. ह्याला आपण उकळी आणूया. पाण्याला चांगली उकळी आली. मी हा तांदूळ 5 मिनटं पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि धुवून घेतलं आहे. ते आपण ह्या पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊया. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 थोडंसं लिंबू पिळून घेऊया आपण. लिंबामुळे हा भाताचा कलर पांढरा येतो. हे आपण तांदूळ शिजून घेऊया. आता त्याच्यावर झाकण ठेवते. पाच मिनटं मी झाकण ठेवून शिजवलं होतं. आता हे न झाकण ठेवताच भात शिजवून घ्यायचा. अजूनही चांगला शिजला नाही, आपण असं मोकळंच ठेवूया. अजून थोडासा हा तांदूळ शिजला पाहिजे, शिजलेला नाही आहे. उघड्या ठेवण्याचं कारण असं आहे की जास्त शिजला तर त्याचे तुकडे पडतात, मग आपल्याला हे असे तांदळाचे तुकडे नको आहेत. अजून 1-3 मिनिटं आपण याला शिजून घेऊया. 3 मिनिटं झालेले आहे, आपला भात पण झाला आहे चांगला. आपण गॅस बंद करून गाळून घेऊया. पाणी चांगलं भातातलं निथळून घ्यायचं. कढई गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालंय. 1 कांदा घेतलाय मी उभा चिरून. कांदा जास्त लाल नाही करायचा, थोडासाच परतायचा नुसता. कांदा परतून झालाय, त्याच्यामध्ये मी पुदिना घेतलाय थोडासा चिरून. पाव टीस्पून मिरे बारीक करून घेतले. त्याच्यामध्ये आपण हे वाटाणे 1/2 वाटी घेतले. वाटाण्याला आपण 2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत बारीक गॅसवर. 2 मिनिटं झालेले आहे. आपण ह्याच्यामध्ये दुसऱ्या भाज्या ॲड करूया. त्याच्यामध्ये 1 वाटी मी कोबी उभा चिरून घेतला आहे. एक शिमला मिरची उभा चिरून घेतले.
ह्या भाज्या शिजवायच्या नाही. एकदम चिमूटभर मी मीठ टाकणार आहे. आपण भातामध्ये मीठ टाकलेलंच आहे. हे 2 मिनटं हलवतच राहायचं. आपण ह्या भाज्या 2 मिनटं चांगल्या परतून घेतल्या. त्याच्यामध्ये आपण शेजवान चटणी घालणार आहोत. हे 2 चमचे आहेत. शेजवान चटणीमध्ये पण मीठ असतं. हे मिक्स केलं आहे चांगलं. त्याच्यामध्ये आपण हा मगाशी शिजवलेला भात टाकणार आहोत. भात हा चांगला मिक्स करून घ्या. हा मुलांसाठी नाश्त्याला किंवा टिफिनला एकदम छान आहे. सगळ्या भाज्याही पोटात जातात. आपण 1-2 मिनटं ह्याला वाफ काढून घेऊया बारीक गॅसवरच. आपला शेजवान चटणी राईस तयार झालाय. आपण गॅस बंद करून घेऊया. आपण हा शेजवान चटणी राईस ताटामध्ये काढून घेऊया. शेजवान चटणी राईस तयार झालेला आहे.